नमस्कार, व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप NMMS 2022 या परीक्षेविषयी माहिती मिळवणार आहोत. 19 जून 2022 ही परीक्षा आहे. या परीक्षेचे दोन पेपर आहेत, त्यामधील एक शालेय क्षमता चाचणी हा 90 गुणांचा पेपर. या 90 गुणांपैकी 35 गुण सामान्य विज्ञान या विषयाला असणार आहेत. 90 पैकी 35 गुणांची परिपूर्ण तयारी काही व्हिडिओद्वारे करवून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वीमधील पहिला घटक सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठातील सर्व मुद्द्यांवर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ पाहताना तुम्ही नोंदवही जवळ घ्यायची. 1 ते 25 अशा प्रश्नांचे अंक नोंदवहीमध्ये टाकून घ्यायचे. व्हिडिओला सुरुवात करताना प्रश्न आणि त्याखाली 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक पर्यायाचा क्रमांक तुम्ही नोंदवहीमध्ये नोंदवायचा. काउंटडाऊन व्हिडिओ संपला की तुम्ही दिलेल्या उत्तराची खात्री करायची. चला तर मग सुरुवात करूया. या चाचणीमध्ये 25 पैकी तुम्ही किती गुण मिळवले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सर्वांना या चाचणीकरता हार्दिक शुभेच्छा. पहिला प्रश्न, टिंबटिंब हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. प्लाझ्मोडियम, बॅक्टेरियोफॉज, ॲझॅटोबॅक्टर, लॅक्टोबॅसिलस. याचे उत्तर आहे बॅक्टेरियोफॉज. यानंतर दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. बाष्पीभवन, प्रकाश संश्लेषण, श्वसन, हालचाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. तिसरा प्रश्न, सजीवांचे गट आणि उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. जैविक वर्गीकरण, गट उपगट, वर्गवारी, क्रमवारी. या प्रश्नाचे उत्तर आहे जैविक वर्गीकरण. यानंतरचा प्रश्न, झाडे श्वसनासाठी टिंबटिंबचा वापर करतात. जलवाहिनी, रसवाहिनी, पर्णरंध्रे, अवयव. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्णरंध्रे. पुढील प्रश्न आहे, सजीवांच्या शरीराचा सर्वात लहान घटक कोणता. अवयव, पेशी, अवयव संस्था आणि उती. या प्रश्नाचे उत्तर आहे पेशी. यानंतरचा प्रश्न, खालील समूहातील एकपेशीय सजीव कोणता. झुरळ, अमीबा, मानव, शैवाल. या प्रश्नाचे उत्तर आहे अमीबा. पुढील प्रश्न आहे, लाजाळू वनस्पतीला स्पर्श केल्यास त्याची पाने मिटतात. कारण, वाढ, उत्सर्जन, लाजाळूपणा, प्रतिसाद. या प्रश्नाचे उत्तर आहे प्रतिसाद. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अंडज प्राण्याचे उदाहरण कोणते. मांजर, डॉल्फिन, बेडूक आणि व्हेलमासा. या प्रश्नाचे उत्तर आहे बेडूक. पुढील प्रश्न, झाडांच्या पानांची पडझड होऊन झाडांच्या पानांमध्ये साठवलेले अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात ही क्रिया
कशामध्ये समाविष्ट आहे? पुनरुत्पादन, वाढ, विकास, उत्सर्जन? या प्रश्नाचे उत्तर आहे उत्सर्जन. पुढील प्रश्न, दुधाचे दह्यात रूपांतर होताना कोणते जीवाणू उपयुक्त आहेत? लॅक्टिक जीवाणू, लॅक्टोबॅसिलाय, ॲझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम. या प्रश्नाचे उत्तर आहे लॅक्टोबॅसिलाय. पुढील प्रश्न आहे, कवकामध्ये पेशीभित्तिका कशापासून बनलेली असते? कॅल्शियम, फॉस्फरस, कायटीन आणि प्रथिने. या प्रश्नाचे उत्तर आहे कायटीन. पुढील प्रश्न आहे, टोमॅटो विल्ट हा टिंबटिंब रोग आहे, बुरशीजन्य, कवकजन्य, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य? या प्रश्नाचे उत्तर आहे विषाणूजन्य. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हा सजीव स्वतःसारखी प्रतिकृती निर्माण करतो, जीवाणू, आदिजीव, कवक आणि विषाणू? या प्रश्नाचे उत्तर आहे विषाणू. पुढील प्रश्न आहे, प्लाझ्मोडियममुळे टिंबटिंब हा रोग होतो, अमांश, हिवताप, मलेरिया आणि कावीळ? या प्रश्नाचे उत्तर आहे मलेरिया. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब सृष्टीतील सजीवांमध्ये प्रचलनासाठी छद्मपात, कशाभिका किंवा रोमके असतात? प्रोटिस्टा, कवक, मोनेरा आणि शैवाल? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रोटिस्टा. पुढील प्रश्न आहे, जीवाणूंचा आकार टिंबटिंब ते टिंबटिंब मायक्रोमीटर असतो, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर, 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर, 1 मीटर ते 100 मीटर, 1 नॅनोमीटर ते 2 नॅनोमीटर? या प्रश्नाचे उत्तर आहे 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. पुढील प्रश्न आहे, ओलसर पावाच्या तुकड्यावर टिंबटिंब तयार होते, शैवाल, कवक, अमीबा आणि पॅरामेशियम? या प्रश्नाचे उत्तर आहे कवक. पुढील प्रश्न आहे, विषाणूंचा आकार टिंबटिंब ते टिंबटिंब नॅनोमीटर असतो, 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर, 1 नॅनोमीटर ते 10 नॅनोमीटर, 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर आणि 1 मीटर ते 10 मीटर? या प्रश्नाचे उत्तर आहे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालाचा समावेश होतो, प्रोटिस्टा, मोनेरा, कवक आणि शैवाल? या प्रश्नाचे उत्तर आहे प्रोटिस्टा. पुढील प्रश्न आहे, टिंबटिंब हे स्वल्पविरामाकृती जीवाणू आहेत, पॅरामेशियम, युग्लिना, कवक आणि विब्रियो?
या प्रश्नाचे उत्तर आहे विब्रियो। पुढील प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा, ईस्ट, आळिंबी, युग्लिना आणि कॅन्डिडा। या प्रश्नाचे उत्तर आहे युग्लिना। पुढील प्रश्न आहे शैवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते वनस्पतींना रोग निर्माण करतात, स्वतःचे अन्न पदार्थ स्वतः तयार करतात, दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास मदत करतात आणि त्यांना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातूनच पहावे लागते। या प्रश्नाचे उत्तर आहे ते स्वतःचे अन्न पदार्थ स्वतः तयार करतात। पुढील प्रश्न आहे पिकोर्ना विषाणू कोणत्या सजीवांवर परिणाम करतो, मानव, गुरे, पिके आणि जीवाणू। या प्रश्नाचे उत्तर आहे गुरे। पुढील प्रश्न आहे विषाणूंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, विषाणूंना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या साह्याने पाहता येते, विषाणू हे जीवाणूंपेक्षा 100 पटीने लहान आहेत, विषाणू DNA व RNA पासून बनलेले असतात आणि विषाणूंना स्वतंत्र अस्तित्व असते। या प्रश्नाचे उत्तर आहे विषाणूंना स्वतंत्र अस्तित्व असते। आणि शेवटचा प्रश्न आहे माझे शरीर निरावयवी असून मी हिरव्या रंगाचा आहे, अमीबा, क्लोरेला, ईस्ट आणि मशरूम। या प्रश्नाचे उत्तर आहे क्लोरेला। आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। खूप मेहनत करा, कष्ट करा। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।